बाबा घेऊन आले शेण डोक्यावरती घेऊन कंदील तोरण ताडपत्री सगळं काढून टाकलं. शिराळे आणि जवळ असून चुका तोय रविवार आहे. आजा रविवार आहे. उद्या झोपला की परत दिसणार. आपल्या एक ताई आहेत, त्यांनी मला वाटतं दोन तीन वेळा त्यांनी कमेंट केली की ताई आम्हाला जीवा म्हणून दाखवा. रॉनी पण आला. कुणालचे बाबा घेऊन आले शेण डोक्यावरती घेऊन. रियाची पाठी आणली. झाडांना हवं ना. ए आड्या बंद करा, आड्या बंद करा. हा आला रॉनी, आला आला आला. रॉनी पण आला आपला. बघा पिशवीत काय. अच्छा हा हा हा, मला माहिती आहे म्हणून तुम्ही बोलली ते लागतं करायला. ते राहू दे ना पाठीमध्ये, पाठीत राहू दे ना. नंतर आता तिला हवंय लगेच आम्हाला संध्याकाळी द्यावी ना. शिराळा असतं ना त्यात. अरे फोकस कॅमेरा. हा सुकव ते सुकव. हा शिराळ्याची भाजी बघा. त्यात सुकी मच्छी टाकलंय, शिराळे आणि मस्त कांदा आणि कोकम वगैरे टाकून बनवली. आता म्हणजे आता फोडणीला घातली, अजून शिजायची बाकी आहे. आणि त्याच्या जोडीला मी बनवणार आहे मस्त मिकी भाकरी तांदळाची. आणि आता हे आमच्याकडे बघा सकाळी सकाळी आज सगळं काढायचं आहे. कंदील तोरण ताडपत्री सगळं काढून टाकणार आता, कारण पाऊस आता गेलेला आहे. काल तुळशीचे लग्न झाली, ते बारीक बारीक पडला. ओ कुणाल इकडे बघा जरा. आता नंतर तुम्हाला कुणाला बघा घरात दिसतो का रे. इकडे जरा असं तोंड कर रे जरा. ओ पोरे आहे इकडे बघ. हा पैसे पण गेले. पहिला ताडपत्री काढायला होती. ताडपत्रीच काढतोय तो तिकडे. मी इथे खुलतोय ना. हा ते काम करतोय. मी येऊ काय, माझी काय मदत लागेल. तुझी काही गरज नाही. इथे वर काढायची. ए इकडे बघ रे. आता तू ट्युशनला का नाही गेल्या. आज आज गुटली मारले कुणालनी. असं जरा इकडे माझ्याकडे बघ, बघू दे कॅमेऱ्याकडे बघून हस जरा. आत्ताला कंटाळा आला म्हणजे रात्री तुळशीची लग्न लागली ना, तर उशिरा आले होते घरी, त्याच्यामुळे आज त्यांनी कंटाळा केला. आणि अभ्यासाचं काय बोलतोस रे जरा सांग, मला काल बोलवतच ना. इकडे बघ जरा माझ्याकडे. अभ्यासाचं काय तुझ्या. नाही म्हणजे कुठपर्यंत आले काय. अजून एक महिना बाकी आहे कोर्स. बाबू तिकडे सोडायला पाहिजे रे. कंदील पण काढले कुणाने. कंदील लाईटी मागची पण काढून टाक. वा वा उजेड बघा घरात. हा घरात उजेड बघ किती. हा बांबू राहू दे की. नाही नाही सगळं काढून टाक. इथे आडपत्री ना आपल्याला गहू तांदूळ सुकायला लागणार होता. बांबू बरोबर घडी करून ठेवता येईल ना असं म्हटलं. कुठल्या बांबू. नको नको बांबू काढून टाकते. जडते का आपल्याला का आम्हाला तिथे ते बांबू. ते झालं बाबा मोकळं. घरात उजेड भरपूर येत ना कुणाल. आता दिवसभर म्हणजे लाईटीची अशी काय गरजच नसते. पाहता अजून चांगलं उजेडेन. ताडपत्री फाटले ही ना थोडीशी. बघ वारा किती आहे असा हे ना. ठीक आहे जाऊ दे. आपलं ते गहू तांदूळ सुकवायला कामाला येईल. वाया नाही जाणार ते. कैची होती बारीजवळ कुणाल. काय पडलं. ते हे पडलं असेल काय. चावी ते हे वायर पण निघाली ना तिकडनं. चला करा तुमचं काय ते. मी तुमचा नाश्ता करते. भाजी झाले, मी आता भाकऱ्या करत होती. तर म्हटलं ह्यांचं झालंय तर म्हटलं बघू दे. ह्या बघा भाकऱ्या करायला घेतल्या होत्या तांदळाची भाकरी.
हाँ ना, आता असं वाटतं की ह्या साईडला अंधार झालाय बघा, आणि ते असं उजेड असं वाटतं, चांगलं वाटतं ना असं भरपूर असं उजेड, घर पुरलं असं उजेडाने भरलं आहे आमचं. आता बघा नाश्ता करायला घेतलाय, कुणाला येचल ही बघा आपली शिराळ्याची भाजी आणि भाकरी बनवले. कुणाला कांदा हवा आहे? ही माझी जाडी भाकरी आहे ही बघा, डबल डबल ह्याची अशी जाडी मला आवडते आणि कडक केले बघा. या भाजी घ्या, आंघोळ खाल्ली आज आंघोळ आहे आपल्याला सगळ्यांच्या उशिरा, आज आरामात काय ते तुम्हाला मी सांगते थोड्या वेळाने. आज काम आपली भरपूर आहे दादा, आमचे ड्रम वगैरे सगळं हलवायचे, ड्रमची जागा वगैरे चेंज करायचे, आणि भाजी खूप मस्त झाली दिसते मला. शिराळे टाकले आतमध्ये, शिराळे आणि जवळ असून चुका तो आहे. रविवार आहे, आज रविवार आहे, संडे स्पेशल. म्हटलं काय बनू काय बनू वगैरे, तर म्हटलं काय ते पोहे खाऊन पण कंटाळा येतो, म्हटलं आज भाकरी टिपिकल. नाही नाही, गाव स्पेशल, गावचा स्पेशल नाश्ता भाजी भाकरी असते ना. घ्या भाकऱ्या घ्या, काय लागेल ते पोळ खा आता, कारण दुपारला आपल्याला ना उशीर होणार आहे. आज जागा चेंज करायची ड्रमची, एक तिकडे ठेवायचा आणि एक ह्या साईडला. हा झालं झालं, ह्या हा पुढच्या साईडला बघ. होईल होईल नाही होईल, ते एकदा पाणी भरलं ना का ते आपोआप होणार सगळं. नाही त्याची हाईट पण लांब आहे ना कुणालची, बरोबर जाईल. कुणाला नाही हात हाताने त्याला सगळं वाकायला लागते, हात लांब त्यात झाडू लांब, मग काय हो पटकन होणार उलट. आता हा उचलून तिकडेच जाऊ दे, म्हणजे सगळं ते पाणी जाईल आपल्या झाडांना. हाडे झाले का? आम्ही 4-5 दिवसाच्या 8 दिवसाच्या आत आहे ना साफ आमचे असतात ड्रम. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर सगळी तयारी चालू आहे आणि ही तयारी तुमच्या लक्षात आली असेल, आपल्याला पडवीचं काम करायचं ना म्हणून ही सगळी पूर्वतयारी चाललेली आहे. सगळं सामान म्हणजे पाणी वगैरे घ्यायला जवळ पडलं असं त्यांना काम करताना त्या पद्धतीने सगळं ठेवायचं आहे आणि आपल्याला पण इझी झाली या पद्धतीने सगळं ठेवायचं आहे. आणि आता हे मशीन आता बघूया, हे मशीन कुठं ठेवायची? मशीन मला वाटतं ह्या साईडला तू सरकवून ठेवावी लागेल, आणि बोर्ड तिकडे आहे मशीनचा. नाहीतर एक हो ना, हां चालेल मग. तर तेच बघितलं असेल सकाळपासून, तीच सगळी तयारी चालू आहे. ते असणार गोन विंचू हे असं सगळं मिळतं आता, काय हे सवय झाली आता. आणि आता अगोदर पाणी भरून ठेवणार, म्हणजे काम चालू झालं का टेन्शन नाही मग, कारण आज रविवार आहे उद्याला सोमवार आहे, सोमवारची बघा लाईट नसते, त्याच्यामुळे पाणी बिणी जे काही स्टोअर करायचं ते आज जमा करून ठेवावं लागेल. आणि नंतर पुढे जाऊन मग काम चालू झालं का मग काही हे नाही, मग होईल सगळं व्यवस्थित. असं खूप असा आनंद होतो आहे आम्हाला, आता पडवीचं आमचं काम चालू होणार ना, अजून झालो नाही झालं तरी पण आनंद होतो आहे, चांगलं वाटतंय. एक खत आज तयार करायचंय, संध्याकाळी करूया ना. नाही आपल्याला ताईंची कमेंट होती की ताई खत दाखवा पुन्हा तयार करताना, तर आज विचार आहे पण आज बनवलं ना का मी तुम्हाला दाखवीन, शेअर करीन मी पुन्हा तुमच्याशी. हा ड्रम इथे ठेवलाय, हा ड्रम इथे ठेवलाय, आणि आमच्याकडे की नाही सगळेजण एक्साइटमेंटमध्ये आहेत, सगळे खुश आहेत. तो कुणाल बाबा कसा हसतोय तो, कुणालचे बाबा पण एकदम खुश आहेत. पडवी कधी पूर्ण होते अशी आम्ही वाट बघतोय, चांगलं वाटतं त्याला सगळं झालं व्यवस्थित का मस्त. मग पाणी तापवलेलं चुलीवरती ते पण थंड झालं. आता हे कसं झाडांजवळ ठेवलं आहे, कारण भले वाहून गेलं ना पाणी भरते वेळ, तर पण ते बघा ते झाडं विड्यात त्यांच्यामुळे जाईल, त्याच्यामुळे हे म्हटलं बरं पडेल आपल्याला. चला आता काय थोडंफार आहे ते आपण आटपूया. हे तांदूळ बघा जरा टाकलेत सुकत, बघा टोके पडतात ना तसं झालं. हे बघा ते वरती होते ना, ते आता मी परवाशी बघा आणले, जरा टाकले उन्हामध्ये, बट नंतर चाळून घेता येतील. आणि हे गोंडे आपले हे जरा उन्हात सुकवते म्हणजे आपल्याला बियाणं म्हणून वापरता येईल. बापरे ऊन कसलं लागतं बघा, पाणी पण आलं आहे.
माता आता काय माप काढून जाताय काका बघा आलेत माप काढायला आमचा कॅमेरा चालू आहे ते बघा मी सकाळी बघा सगळं तयारी करून ठेवलेलं हे बघा सगळं ड्रम बिम सगळं आम्ही हटवलं मग ते मशीन तेवढी ठेवली आम्ही आता काय माप काढून जाताय आम्ही आहे ना तुम्ही अरे आम्ही आहे दोघं जण जोडीला कुणाल आहे कुणालची पण सुट्टी आहे उद्याला काय करायचं आपण सुरुवात करूया पाऊस पडतो का काय वारा बघा काय सुटलाय गेला ना पाऊस काय बघताय नुसतं टोमॅटो पिजलेलो टोमॅटो काढला आज एक काढला आज पुरी वजन लोड खाली झाला ना त्याला वाटतंय ते वजनाने खाली पडतंय कापलं शेवटी नव्हतं तर कच्चा कापलाय अर्धा दोन चार पिकतील आता दोन चार दिवसामध्ये ना पिकल्याशिवाय काढायला नको ना पण कच्चे चांगले नाही ना पण ते भाजीत टाकायला पिकतील ना खाली काढले तरी पण लाल नको काढायची गरज एकदम चांगले लाल तुला दाखवायला व्हिडिओ दाखवायचे एकदम लाल सर झाले लाल झाल्यावर ते टोमॅटो काढायची चला आता काय मापा घेतात ते घ्या चला आम्हाला पण ते खत बनवायचंय पावणे पाच वाजले संध्याकाळचे चहा ठेवतात हा चहा ठेवते मी आपल्या की नाही पडवीचं काम आता लवकर आहोत लवकर चालू होणार काका आता बघा माप घ्यायला आलेत आम्ही सकाळपासून बघा तुम्ही तयारी बघितलं तीच सगळी तीच तयारी चालली होती मी आधी जरा चहा ठेवायला असं कधी होतंय असं झालंय मला खूप म्हणजे असं एक्साइटमेंट पण आहे आनंद पण आहे असं हळूहळू सगळं घर बघा आपलं आता होतंय अर्धवट राहिलेली कामं आपली होत आहेत तुम्ही मग सगळेजण खूप खुश आता कारण बऱ्याच जणांनी मला कमेंट केलं होतं की ताई आता पडवी तुम्ही बांधून घ्या लवकरात लवकर म्हणजे जितकी मी खुश होते ना तितके तुम्ही पण खुश होता ह्यात पण मला खूप आनंद मिळतो मग तर जरा चहा बनवते फटाफट मस्त असा गवती चहा तयार करते दोन तरी इकडे खाली घालू नाही तिकडे अशी सायकला दोन गेले तिकडं बारा ना म्हणजे आपलं आपलं घर आहे तेवढे मोठे होईल आपलं घर आहे तेवढे होईल ना तर हे बघा आता काका आहेत ना हे सगळं अशा आखणी करून गेलेत माप बीप घेतलं आणि ही राख आहे ना हे सगळं करून गेलेत ते काय चालतं काय पण चुना राख काय पण चालतं हे इकडचं बाकी आहे ते मशीन आहे ना भरलेली आहे ना पाण्याची तर सकाळी खाली करून तेव्हा मग इथे ते सकाळी येतील ना तेव्हा करतील मग हां तेच हां तेच तेच सगळं झालं मेजरमेंट घेऊन आता चालू होईल उद्यापासून काम आपलं ते आता बोलले उद्या मी काय पण करून येतो आणि सुरुवात करतो कामाला त्यांना आम्ही तेच सांगितलं नाही तुम्हाला कामगार भेटले ना तर आम्ही आहोत आम्ही तुम्हाला मदत करूया कारण सध्या की नाही भात कापणी चालू आहे ना त्याच्यामुळे माणसं मिळत नाहीत काम करायला म्हणून जरा उशीर झाला आपल्या पडवीला पण ते काका उद्या काय पण करून येतील असे म्हणणार आहेत येतील ते
आणि ही बघा ही चायची पात तुम्हाला म्हणाली ना मी लावलेली कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं काय म्हणू चायची पात मेल्यासारखी झाली होती एक दोन अशा तीन लावल्यात आणि जगतील त्या. तर इथे बघा आता मी आज जीवामृत बनवते जवळ आहे कुणाल आवाज येणार ना. ही घेतले वडाची माती ही बघा हे गाईचं काय म्हणतात गोमूत्र हे चळाचं पीठ घेतलंय हे बघा गुळ घेतलंय आणि हे शेण घेतलंय गाईचं ह्या सगळ्या वस्तू लागतात. आता हे जास्त प्रमाणात बनवते मी. आता हे पीठ समजा ना एक 100 ग्रॅम पीठ असेल चण्याचं चण्याचं नसेल तर कुलडाचं पीठ असेल ना ते टाकलं तरी पण चालतं. हे गुळ पण बघा ते ह्याचं घेतलंय काळं गुळ असतं ना ऑर्गॅनिक म्हणतात तसं हे गुळ आहे जे असेल ते हालायचं पण ते चांगलं हे गोमूत्र हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. आता माती कशी मुठभर घेतली ना तरी पण चालते पण ती वडाच्या झाडाखालचीच पाहिजे. दोन मूठ टाकले मी. आता हे शेण गाईचं हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे एका दिशेनेच फिरवायचं चांगलं चण्याचं पीठ शेण सगळं आहे ना चांगलं मिक्स व्हायला पाहिजे. आता हे झाडांसाठी खूप उपयोगी आहे तर आम्ही आता हेच टाकतो बाकी असं दुसरं कोणतं खत आम्ही टाकत नाही. आता हे मिक्स करून झाल्यावरती 2 दिवस असंच झाकून ठेवायचं म्हणजे त्याच्यावरती उजेड नाही पडला पाहिजे सूर्यकिरण असत ना ते पडायला नको म्हणून असं झाकून ठेवायचं आणि सकाळ संध्याकाळ 2 वेळ हलवायचं म्हणजे एकाच दिशेने हलवायचं. आता बघा मी एका दिशेने हलवते ना त्याचप्रमाणे दिशा नाही बदली करायची आणि मग 2 दिवसानंतर आपलं तयार होतं जीवामृत आणि मग ते तयार झाल्यानंतर त्यात पाणी टाकायचं अजून भरपूर प्रमाणात म्हणजे समजा ना 1 लिटर जर का तुम्ही जीवामृत घेतलं त्यात जवळजवळ बालदीभर पाणी टाकायचं आणि सगळ्या झाडांना टाकायचं खूप छान 15 दिवसांनी एकदा केलं ना झाडं आपली खूप छान तयार होतात ताकद मिळते झाडांना. तेव्हा आता हे चांगलं असं मिक्स करून घेते मी. तिची वाढत चालली इकडे तिकडे आणि आजचं जे जीवामृत आहेत ना आपल्या एक ताई आहेत त्यांनी मला वाटतं 2-3 वेळा त्यांनी कमेंट केली की ताई आम्हाला जीवामृत दाखवा म्हणून त्याच्यामुळे म्हटलं हे डबल आता मी दाखवते तुम्हाला. हे बघा चांगलं असं मिक्स झालंय आणि खूप खूप उपयोगी आहे हे बघा व्यवस्थित सगळं मिक्स झालंय. आता ती लादी आहे ना त्या झाकून ते ठेव ना लादी याच्यावरती चांगलं एवढंच की याला की सर ऊन दाखवायचं नाही उजेड असं पडलं नाही पाहिजे. आता हे असंच राहू दे. आता उद्या सकाळी मी हे 5 मिनिटं मिक्स करणार सावलीमध्ये घेऊन मिक्स करायचं पुन्हा संध्याकाळी सावलीमध्ये घेऊन मी हे मिक्स करणार म्हणजे एक समजा 2 मिनिटं एका दिशेने चांगलं मिक्स करायचं आणि 2 दिवसात आपलं तयार झालं का मी तुम्हाला दाखवीन मी झाडाला घालीन ना तेव्हा. आता हे असं झाकून ठेवते ते मागे बघा दिसतं ना ते शेण आहे सकाळी घेऊन आले ना कुणालच्या डोक्यावरनं ते आता असं पलटी मारून ठेवले मग ते आता उन्हामध्ये सुकलं ना का ते परत झाडांना घालणार आम्ही. हे राख शेण हे सगळं चाललेलं आहे आमचं सगळं ऑर्गॅनिक भाज्या वगैरे सगळ्या ऑर्गॅनिक आहेत त्या काय मिळतात ना खूप छान टेस्टी चवीला एकदम. तर हे आता जीवामृत पण तुम्ही बघा करून बघा खूप फायदेशीर राहते. तर चला आता मित्रमैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते. तुम्हाला जर का आवडला असेल आजचा व्हिडिओ तर जरूर लाईक करा शेअर करा कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.